आणि तसंच मालजीपाडा, तर ठाणा आणि पालघर पुन्हा एकदा, कारण आचोळे नाला सुपारामध्ये, नाला सुपारा पालघर जिल्ह्यात आहे आणि मालजीपाडा आणि एक माझी आता मालजीपाडा सुद्धा टाळगत. येस, धन्यवाद. धन्यवाद जी टी सी. 42 वर्ष या क्षेत्रात आम्ही काम करतोय, रेडिओ आणि दूरदर्शनला इंग्लिश, हिंदी, मराठी आणि तामिळ अशा चार लँग्वेजमध्ये आम्ही सगळ्या स्पोर्ट्स अँड गेम्सचा कॉमेंट्री कव्हर करतो. फक्त क्रिकेट नाही, हॉकी असेल, रग्बी असेल, फुटबॉल असेल, चेस असेल, कॅरम असेल, ॲथलेटिक्स असेल, सगळ्या मॅचेस आम्ही कव्हर करतो. जीटीसी जीचंद्र टेनिस क्रिकेट, जीचंद्रशी एक वेगळं नातं आहे, जसं मी उल्लेख केला संजय म्हात्रेचा, शेखरच्या माध्यमातून, माऊली ग्रुपच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा काही वर्षापूर्वी आम्ही पार पाडली होती आणि त्याच्यानंतर अजून एक आठवण आहे चंडिके मातेच्या माध्यमातून, कारण दरवर्षी आम्ही यात्रेला दर्शनाला येतो. रांगोळी प्रदर्शन, रांगोळी जीवचंद्राचं नातं आहे, साहित्य आणि जीवचंद्राचं नातं आहे. आणि रवी पाटील आणि जीवचंद्राचं नातं आहे. रवी अत्यंत चांगला अनुभव लिहिला या परिसराने दिलेला टेनिस विश्वाला, एक क्लासिक क्रिकेटर ओपन क्रिकेटमध्ये. आणि शिवसेना आणि युवासेनाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर मोहन रवींद्र पाटील यांचं आवर्जून नाव घेईन, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी जीवचंद्राला स्पर्धा असते. 14, 13, 14, 15, 16 अशी फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी मोहन रवींद्र पाटील माझे जवळचे मित्र युवासेनाचे, त्यांच्या नावाने ती स्पर्धा होते वाढदिवसाच्या निमित्ताने. एक वर्ष आम्ही कव्हर केलं होतं जेव्हा घरी आले होते आमंत्रण करायला रवी, अमोल आणि ते. असंख्य आठवणी आहेत जीवचंद्राला, आणि जीवचंद्राला मी गेलो आणि चंडिकेच्या दर्शनाला नाही गेलो असं कधी होत नाही. देवळात गेल्यानंतर भरपूर वेळ आम्ही बसतो 15-20 मिनटं, आणि संजय म्हात्रे यांच्या बरोबर असतात पॅनलमधले स्कोरर जे बापाण्याचे आहेत. सामना सुरू होतोय सेकंड राऊंड क्वार्टर फायनल 1 QF1 आचोळे विरुद्ध मालजीपाडा, जो संघ विजयी होईल सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. आघाडीची जोडी जयवंत पाटील आणि चंद्रकांत दळवी. पहिला चेंडू उचलण्याचा प्रयत्न, जयवंत एक डिक्लेअर, रसिकाने विसरू नये. उद्या बापाने विरुद्ध डोंगरीपाडा पहिला सामना असेल, टिवडी विरुद्ध मोरीगाव दुसरा, तिसरा सामना मोगरीपाडा विरुद्ध नवघर 12 वाजता, आणि उद्या सेमीफायनल फायनलचे सामने या मैदानावर धर्मवीर आनंद दिघे मैदानावर होईल. आणि संध्याकाळी बक्षीस समारंभ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत, काही लोकप्रतिनिधी या परिसरातील येतील, कुमार भंडारी येतील, दावाद होतील फलंदाज, आणि आताला स्पर्श करून चेंडू यष्टीवर पडलाय. गोलंदाजची इच्छा नव्हती तरी चेंडू त्याच्या आताला स्पर्श करून यष्टीवर गेलाय आणि त्यामुळे फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आज आतापर्यंत 8 फलंदाज धावबाद झालेत, 8 फलंदाज सकाळपासून. फलंदाज बाद झाले मैदानावरती, तो जयवंत, चंद्रकांत दळवी आहेत. चंद्रकांत दळवीला साथ द्यायला आता उतरत आहेत राकेश. राजू होईती
तीन षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक राजू वैती यांच्या मार्फत. राजू कॅश पाठवायची आणि बार जेल पकडले तर 200 रुपये. तर क्लासिक ग्राउंड ग्राउंड स्ट्रोक, गुड फिल्डिंग, दोन्ही पाय जवळ घेऊन दुसरी धाव पूर्ण झाली आहे. टेनिस विश्वामध्ये तिसऱ्या पंचांचा उपयोग झालाय का? हो झालाय. रतन बुवाले होते, सुप्रीमोलाही होतं, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंट मध्ये झालाय, सुनील कोळी मध्ये झालाय. आता प्रश्न, आगरी कोळी क्रीडा मंडळामध्ये समाज मंडळामध्ये होईल का? होईल, भविष्यात होणार. मात्र सुरक्षित होते फलंदाज, काही धोका नाही. ऑफ साइडला कट केलाय, चेंडू जातो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक दाडीकडे कव्हर करेपर्यंत एकच धाव परत येते. फलंदाज पुढे सरकले. धाव संख्या 5. तर गणेश गजानन बोर मला सांगतायत की आतापर्यंत मी षटकार नाही पाहिलंय. राजू वैद्यने 3 षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक ठेवलंय आणि त्याने सांगितलं सर 1 तासात नाही बसला तर त्याचे डबल करा 2000, अजून 1 तासात नाही बसला तर परत डबल करा. एक षटकाराला आगरी कोळी समाजामध्ये 25000 रुपयाचं पारितोषिक मी पाहिलंय रतन बुवामध्ये. एक षटकाराला 25000, ओ 25000 फॉर 1/6. ऑन साइडला खेळलेत संदीप पुठाणे ज्याने सामन्याला कलाटणी दिली, वॉटर रनिंग बिटवीन द विकेट, क्लासिक 2 धावा, धाव संख्या 7. तर संदीप पुठाणे यांनी 3 षटकार मारून सामन्याला कलाटणी दिली होती काटाई गावासाठी आणि त्यांना 72500 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. 72500 रुपयाचं पारितोषिक काटाई गाव, प्रमोदजी रतन पाटील यांचं गाव, विनोदजी रतन पाटील यांचं गाव, रमेशजी रतन पाटील, विजय रतन पाटील यांचं गाव, रतन पाटील स्मृती चषकचे आयोजक यांचं गाव. षटक संपते पहिलं, धाव संख्या झाली ती 7. सगळ्यात जास्त समाधान टेनिस विश्वामध्ये कुठल्या स्पर्धेत मिळालं असेल तर ते आहे सुप्रीमो चषक. रतन बुवा पाटील, आमचं लाडकं नवघर गाव, गुरुदेव, मीरा बंदरमध्ये कुठेही स्पर्धा असली तर एक वेगळा आनंद आणि समाधान असतं. आपल्या घरच्या मातीत आपण कॉमेंट्री जेव्हा करतो तेव्हा षटकाराला 200 आणि चौकाराला 100 जयेश पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेत. जे जे लोक पारितोषिक ठेवतात त्यांना विनंती आहे कॅश पाठवा. अंपायर यांची चांगली कामगिरी, स्वतः अंपायर क्रिकेटर असल्यामुळे मनोज गडेकर मालवणीचे, मालवणी ब्युटिफुल विलेज नियर द सी, समुद्राच्या जवळ. मालवणी गावाचा ऋणी आहे मी. राजेश कोरपर उर्फ मॉन्टी सारखा अत्यंत क्लासिक शिष्य, अप्रतिम समालोचक त्यांनी दिले. नालासोपारा पोलीस सॉरी मरोळ पोलीस स्टेशनला आता ते इन्चार्ज आहेत, आधी टिठवायला होते. सामना सुरू करावा, जास्त गॅप ठेवू नये. आपल्याला अजून 2 सामने याच्यानंतर खेळवायचे आहेत, अजून एक क्वार्टर फायनल बाकी आहे, सेमी फायनल बाकी आहे, त्यामुळे प्रकाश कमी पडता कामा नये. घड्याळ वाजले एक्झॅक्टली आता 3:20, आजचा सूर्यास्त आहे 6:17. फिल्डिंग चेंज, राईट लेफ्ट कॉम्बिनेशन नाहीये, मात्र गोलंदाजाला जे क्षेत्ररक्षण अवस्थ ते लावलं जात. येस, नॉन स्ट्रायकर लेफ्टी आहेत, मला तुषार सांगतायत. सुरुवातीला होतं लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. या वेळेला आज चेंडू 4 धावा, वॉट अ शॉट, काय समजायच्या चेंडू बाहेर. फिल्डिंग लॉंग ऑफ, कव्हर लॉंग ऑन या साईडला लावले आणि बॅट्समॅनने ओळखलं की बॅकवर्ड्स करायला लागतं, मोकळ आहे, त्याचा फायदा घेतो मी. आणि शॉर्ट ऑफ लेंग मिळाला आणि शॉर्ट ऑफ लेंग मिळाल्यावर पुल करायला सोपं असतं आणि तेच केलं बॅट्समॅननी. 4 धावा,
క్రికెట్ విత్ ఇంటెలిజెన్స్, క్రికెట్ విత్ చాణక్య నీతి. दिवाळी मधला तो टाइटन कप आठवतोय, लास्ट ओवर टाकायचा होता, कपिल देव म्हणतो कोणाल देव, सचिन आला आणि म्हणाला मला दे, मी टाकतो. समोर खेळले, एक डाव पूर्ण झाले, दुसऱ्या डावांसाठी निघणार, दोन डावा मिळणार, मिसफील्ड प्रेशर ऑन द फील्ड. दोन चेंडू मध्ये सहा धावा आणि दोन चेंडू सहा धावा आल्यामुळे धावसंख्या 13. तर टायटन कपमध्ये सचिन म्हणाला मी टाकतो लास्ट ओव्हर. दक्षिण आफ्रिकेसमोर सामना होता, दिवाळीचा काळ होता आणि त्या लास्ट ओव्हरमध्ये दोन विकेट काढत असताना त्याने दक्षिण आफ्रिकेला हरवलं. यावेळेला ऑफसाईडला खेळले, क्षेत्ररक्षक समोर जेल असणार, गुड कॅच, अप्रतिम जेल. या वयामध्ये एवढं 15 ते 20 पावलं धावत जाऊन जेल घेणं कौतुकास्पद गोष्ट आहे, अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. सल्यूट टू द मास्टर्स, सल्यूट टू द लिजंड, सल्यूट टू आदरी कोळी. मास्टर हा शब्द सगळ्यांसाठी वापरला जात नाही, लिटिल मास्टर हा शब्द विक्रमादित्य सुनील गावस्कर यांच्यासाठी वापरला गेला. लिटिल मास्टर हा शब्द टेनिस वर्ल्डमध्ये मंदार गरुडसाठी वापरला गेला आणि द मास्टर हा शब्द सचिन रमेश तेंडुलकर यांच्यासाठी वापरला जातो. सर, सर हा शब्द सगळ्यांसाठी वापरला जात नाही. सर डॉन ब्रॅडमॅन, सर गॅरी सोबर्स, फार कमी लोकांना सर शब्द सर किताब मिळालंय. सर मात्र हा सर शब्द सगळ्यांसाठी वापरला जातो. सर हा किताब आहे, फार कमी लोकांना तो सर किताब मिळालंय. 13 धावा, 2 गडी बाद, अचोळे 40+. चांगली फाईट होणार आहे माझीपाड आणि आचोळीमध्ये, दोघेही पालघर, दोन्ही गाव पालघर जिल्ह्याचे आहेत. हवेत खेळले, सहा धावा, वन अ शॉट, वन अ शॉट. हा षटकार गणेश गजानन बोईरसाठी, हा षटकार नगरसेवक गणेश गजानन बोईरसाठी. धावसंख्या 19. यस, 333 रुपये, 1000 रुपयाचं पारितोषिक राजू वैतीने ठेवले तीन षटकाराला. तर रिप्ले बघू शकता, क्लासिक शॉट, भरत वाघेला स्टाईल में. ओ चेंडू ऑफ आणि मिडल स्टंपवरून बॅकफुटला वाईड. वीस धावा, दोन गडी बाद, दोघेही क्लासिक बॅटिंग करत असताना मोहन पाटील आणि राकेश मालवी आणि प्रवीण दळवी. मोहन पाटील 12 नंबरचे आमचे. पुन्हा एकदा वाईड असणार का, डायरेक्ट हिट लागतोय. फलंदाज सुरक्षित, इट इज अ वाईड, लागोपाठ दोन वाईड. तर षटकाराला 300 रुपयाचं पारितोषिक, 200 आणि चौकाराला 100. जयेश पाटील याकडून पारितोषिक आलं, त्यातला एक षटकार आणि एक चौकार संपलाय, 300 रुपये संपलेत, 200 रुपये अजूनही क्रेडिट कार्डमध्ये बाकी आहेत. क्रेडिट कार्ड खूप त्रास दिला लॉकआउटमध्ये सगळ्यांनीच. चेंडू जातोय मागे, एक धाव पूर्ण केली आहे. सगळ्या बँकेंनी लॉकआउटमध्ये 9 महिने आता काम नसताना एवढा त्रास दिलाय, EMI भरली नाही म्हणून. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरने स्पष्ट सांगितलं की लोकांना त्रास द्यायचा नाही, तरीही त्रास दिला. यस, 9 महिने ट्रेन चालू नाही, गाड्या चालू नाही, कामधंदा चालू नाही, चार भिंतीच्या आत आयुष्यामध्ये आपण या कोविडशी लढत होतो. काय चायनाला दुर्बुद्धी सुचली मला माहीत नाही, कुठून तो व्हायरस आणला. ऑन साईडला खेळत आहेत, चेंडू जातोय, धावबाद होतील. मात्र कौतुक करीन शॉर्ट मिडॉनच्या प्लेअरचा, अतिशय चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करून सहज रीतीने तो दिला गाई करण्यापेक्षा.
आणि फलंदाज बाद झाले मैदानावर प्रवीण दळवी, ज्यांनी मागच्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली होती आणि प्रवीण लवकर बाद होताना या ठिकाणी, आणि प्रवीणची जागा घ्यायला मैदानावर उतरताय ते आता भूपेंद्र पाटील, जे मागच्या वेळेला धावबाद झाले होते. यावर भूपेंद्र नक्की घाई करणार नाही, सभागृहात जशी बॅटिंग करतात तशी बॅटिंग ते मैदानावर करतील. वसई विरार महानगरपालिका, दहिसर डहाणू क्रिकेट संघटना, दहिसर ते डहाणू मध्ये 390 क्लब. याच क्लबच्या माध्यमातून निवडणूक झाल्यानंतर एमसीआर पंकज ठाकूर निवडून गेले. धावसंख्या 22. किती ओव्हर झाले, किती बॉल बाकी? 2 षटक पूर्ण झाले, 3 षटक बाकी आहेत आणि या सरासरीने धावाल्या 3 षटकात अजून 33 ऍड होऊ शकतात आणि धावसंख्या 55. याच वेगाने धावा आल्या तर एक्सपेक्टेड स्लो स्कोर, ज्याला आपण म्हणतो अपेक्षा, ते होऊ शकतात. मात्र या गतीने धावा यायला पाहिजे. भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक, माजी सभापती वसई विरार महानगरपालिका. तर भूपेंद्र पाटील यांनी लागोपाठ 3 षटकार मारले तर योगेश पाटील यांच्याकडून 5,000 ना हो जागेवरून उचलण्याचा प्रयत्न. एकच धाव, इट इज अ 22. धन्यवाद प्रवीण, धन्यवाद गणेश. हो मी 1-0 वाढवलं होता 5,000 म्हणून भूपेंद्रचं नाव बघून. पंकजला आज व्हॉट्सअप करावं लागेल भूपेंद्र खेळला म्हणून. धावसंख्या 23 पाहिजे आसफ 3. पंकज ठाकूर एमसीवर भरपूर वर्ष काम केलं त्यांनी. फुल टॉस ऑन साइड ला ड्राइव केले क्षेत्ररक्षक सज्जत, फास्ट स्टेप मध्ये उचलू शकले नाहीत. दुसरी धाव मिळणार, भूपेंद्र निघालेत. गुड रनिंग डिडिंग द विकेट, भूपेंद्र डेंजर एंडला होते. यावेळेला भूपेंद्रने जबाबदारी स्वीकारली आणि पूर्ण केलं त्यांनी. तुमच्याकडे जर समोरचा पार्टनर चांगला धावणार असेल तर धावा तुमच्या जास्त होतात. भूपेंद्र तेच करतायत, आपली धाव तर काढतायत, आपल्या पार्टनरची धाव काढतायत, आपल्या संघाची धाव करतायत. चांगलं रनिंग बिटवीन विकेट बघायचं असेल तर भरत वाघेला आणि मंदार, जितेंद्र देवकर, अमित गोलदकर, क्लासिक रनिंग. क्लीन बोल्ड होत आहेत. कोण होता? राकेश माळवी ना, माळवी उचलायला गेले. वसई विरार, वसई कोर्ट्स, आमची एक लेदरची टुर्नामेंट होते. वसई विरार म्हणलं की गोट्या रेळे, सुधीर रेळे, नायगावचे आमचे क्लासिक कोच विनोद किणी, त्याच्यानंतर केदार उदळीकर क्लासिक कोच, वसंत मोरे, भाऊसाहेब मोहोळ आमचे वसई तालुका कलाकला महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक. धावसंख्या झाली 25, गडी बाद झाले 4, षटक मार्गस्थ आहे 3. आचरे सांगायची धावसंख्या चांगली आहे का? चांगली आहे. 8 सरासरी ठेवली आहे त्यांनी, मात्र सुरुवातीला 11 सरासरी होती. तर भाऊसाहेब मोहे कलाकडा महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक, दहिसर डहाणू क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष, सुंदर नाव आहेत वसईमध्ये काम करणारे. विवेक कदम यांचंही नाव घ्यायला पाहिजे. संतोष पिंगुळकर, प्रतिशा याला ज्यांनी घडवलं, संतोष पिंगुळकर म्हणा किंवा कोंबुर्लेकर म्हणा, चांगलं काम वसई मार्फत दहिसर डहाणू क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. डीडीसी हे सगळेजण अशय राऊत एक अजून एक नाव ऍड करायला पाहिजे. विकासबाई वर्तक, सतीशबाई वर्तक, मॉर्निंग क्रिकेट क्लब, चांगलं काम करणारे या सगळ्या संस्था आहेत. नितीन राऊत, ओ अक्रॉस द लाईन रोल होताना चेंडू खेळलेत. नवीन फलंदाज आहेत प्रमोद दळवी. दळवी नाही, पिडवी आहेत, प्रमोद पिडवी. काय शॉट खेळलेत, असे शॉट फार कमी बघायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये. शॉर्ट प्लेड विथ द स्विंग, विथ द स्पीड ऑफ द बॉल. एखादा गोलंदाज वेगवान चेंडू टाकत असेल, फक्त
टायमिंगचा वापर करायचा आणि चेंडूला फक्त दिशा द्यायची. ऑन साईडला खेळलेत, एकच धाव, दुसऱ्या धावांसाठी निघालेत प्रेशर ऑन द फिल्डर. फिल्डर चार धावा, जिथे एकही धाव जायला नको होती तेथे तीन धावा जास्त गेलेत. तर प्रेशर ऑन द फिल्डर फ्रॉम भूपेन आणि प्रमोद. फिल्डर होते प्रसन्ना बोईल. कधी प्रेक्षक असं प्रेशर मध्ये येत नाहीत प्रसन्ना. व्हॉट अ बॅटिंग प्रमोद पिडवी. ऑन साईडला पुल केलं, बाउंड्री असणार नाही, चार धावा नाही, एकच धाव. भूपेन निघाले, धावबाद होणार नाही भूपेंद्र यावेळेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आजचं एक माहितीये क्वार्टर फायनलचं महत्व, माहितीये सेमीफायनलला जायचंय. धावसंख्या पुढे सरकवत आहेत 32 वर. सरासरी सर आपण बघतोय 3 षटकानंतर 10.5 ची सरासरी आणली आहे आफ्टर 3 ओव्हर्स. आजवळ 32 फॉर द लॉस ऑफ 4. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि याच वैगाने दावा आल्या तर धावसंख्या 55 किंवा 60 होऊ शकतात, कारण 6 विकेट त्यांच्याकडे आहे. जबरदस्त फॉर्म मध्ये त्या ठिकाणी प्रमोद. भूपेंद्र खूप वेगवान धावतोय आणि जर प्रमोदकडे स्ट्राईक जास्त आला तर 10 ते 15 धावा अजून वाढतील या बाबतीत शंका नाही. प्रेशर ऑन द बॅट्समॅन नाही, प्रेशर ऑन द फिल्डर येस, प्रेशर ऑन द बॉलर येस. बॅट्समॅन जेव्हा डॉमिनेट करायला लागतो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. सायकोलॉजी ऑफ क्रिकेट. सचिन तेंडुलकर हेच करतात, बॉलर चांगली टाकतायत काय हरकत नाही, शांतपणे बॅटिंग करायची, नंतर खराब चेंडू मिळाला की डॉमिनेट करायचं, अटॅक करायचं. दिस इज कॉल क्रिकेट, गुड क्रिकेट फ्रॉम आचोळी. आणि तसंच आचोळीच्या बरोबर मालजी पाडा. अवैध खेळलेत मात्र जेल असणार. रिव्हर्स शॉट खेळले भूपेंद्र, प्रयोग जास्त करायला गेले. भूपेनच्या चांगले शॉट बघण्यासाठी मी थांबलो होतो इथे, कारण ते लवकर धावबाद होत होते. मात्र यावेळेला भूपेनला संधी मिळाली, मात्र एक प्रयोग करायला गेले ते, मात्र ते बाद होत आहेत मैदानावर. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये, खूप वेगवान पार्टनरशिप असे म्हणेन, कारण पाच जेव्हा फलंदाज बाद चौथा बाद झाला तेव्हा धावसंख्या 25 होती आणि आता आपण बघतोय भूपेंद्र परततोय आणि भूपेंद्रची जागा घ्यायला आता नवीन फलंदाज उतरतोय, तो आता निलेश दळवी. पालघर जिल्ह्यामध्ये गाव आहे वसईमध्ये, त्याचं नाव आहे कोचिवडा. निसर्गरम्य गाव आहे, खाण आहे, खाण क्रिकेटची खाण आहे ते गाव. म्हणजे थोड्याच वेळा सांगतो त्या गावाविषयी. ओ कट करायचा प्रयत्न, जेल सुटलाय का, ओ सुटलाय, कॅच होता. कोचिवडा गावाचं वैशिष्ट्य काय, जम्बो, डाने, गिरीश, कैलास, नितीन कोळी, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. काय प्लेयर्स दिले त्याच गावाने. तसंच पापडी, यंगस्टर पापडी, गणेश काकड पासून क्लास्टिक प्लेयर, निलेश वगैरे अप्रतिम प्लेयर दिले पापडीने. ऑन साईडला खेळले, तबेमध्ये चेंडू मिडविकेटला येतो, क्षेत्ररक्षक मागे कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावांसाठी निघतायत. पूर्ण होणार, थोडासा वाईडिश होता, ऑन द स्टंप द्यायचा प्रयत्न केला त्याने, मात्र धावसंख्या 34. प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॉलर. काय बॅटिंग करतायत प्रमोद, डॉमिनेट करायचा प्रयत्न करतायत. स्लॉग ओव्हर्स, चौथा आणि पाचव्या षटकाला स्लॉग ओव्हर्स म्हणतात, अटॅक फ्रॉम द बॅट्समॅन. यावेळेला खाली राहतोय चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, ऑन साईड ला इनसाइड एज घेऊन फ्लाय गेलाय. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावांसाठी येत आहेत, 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 36. प्रमोद कुठच्या कुठे निघून गेले आणि आता तिसरी धाव पूर्ण झाली, चौथी धाव सुद्धा पूर्ण होईल असं वाटतंय. ओ प्रमोद धावत, ज्यादा लालच अच्छा नाही होत आहे, ज्यादा मोह, जास्त मोह चांगला नसतो, जास्त मोह. प्रमोदचा चेहरा बघा, किती थकलेत बघा ते, किती थकलेत, त्याला धावायचं नव्हतं तरी धावायला लावलं त्यांना.
कारण त्याला स्लो पेसमध्ये अटॅकिंग बॅटिंग करायची होती आणि तेच प्रभात दुर्दैव पद्धतीने डायरेक्ट हिट लागतोय आणि ते धावबाज होतं. डायरेक्ट हिट लागला नसता तर ते पोचले असते, मात्र डायरेक्ट हिट लागला आणि त्यामुळे ते बाद होत आहेत. आणि रिप्ले तुम्ही बघू शकता, JTC लाईव्ह दाखवते तुम्हाला डायरेक्ट हिट फ्रॉम द डीप, डीप मधून डायरेक्ट हिट लागणं खूप कमी आहे आणि ते डायरेक्ट हिट लागतंय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम प्रमोद पिडवी ना, प्रमोद पिडवी. किती चेंडू किती धावा, सात चेंडू मध्ये 12 धावा प्रमोद पिडवी, 200 ऍव्हरेज. काय धावलेत आज, रात्री झोपतील तेव्हा त्यांचे पाय हलत असतील, वाजच नाही. खूप एन्जॉय केलं क्रिकेट, मात्र ते लास्ट ओव्हरला राहिले असते ना तर प्रमोदने ही धावसंख्या 60 पर्यंत नेली असती. 37 धावा, 6 गडी बाद, आचळे. षटक चौथं मार्गस्थ आहे, अजून 2 षटकांचा खेळ याच्यानंतर बाकी आहे, म्हणून प्रमोद राहायला पाहिजे होतं. प्रमोद परतलेत, भूपेंद्र परतलेत, नवीन 2 फलंदाज निलेश आणि प्रमोद, प्रमोद भोईर आणि निलेश दळवी. स्ट्रायकर प्रमोद आहे ना, स्ट्रायकर प्रमोद भोईर. धन्यवाद तुषार. प्रसन्न भोईर गोलंदाज, ऑन साईडला मिळवायचा प्रयत्न, फलंदाज बाद. त्यांच्या लक्षात नाही आलं चेंडू कुठे गेलाय. धावबाद दुर्दैव पद्धतीने धावबाद. एक नम्र विनंती करतोय माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, कॉमेंट्री बॉक्स मध्ये याल नक्की या, बसा, काय हरकत नाहीये, तुम्ही आमचे मित्र आहात, सगळे मान्यवर सुद्धा आहेत, मात्र मोबाईल सायलेंट असू दे आणि बोलू नका, म्हणजे माईक मधून आवाज जाणार नाही. 37 धावा, 7 गडी बाद. सगळ्यात जास्त फायनल मारणारा संघ 2019-20 मध्ये मालजीपाडा संघ आहे आणि त्याच मालजीपाडा चॅम्पियन टीमला इथे सळो की पळो करतायत आज सोळी. 2 नंबरचा नवघर संघ आहे. या ठिकाणी कोण चॅम्पियन होणार त्याचं उत्तर आपल्याला उद्या संध्याकाळी मिळेल. माझं आज थोडस स्पष्ट होईल चित्र कुठला संघ फायनलला जातोय. मग तो मालजीपाडा आहे, आचोळे आहे, का राईल संघ आहे, का डोकाळी आहे. फ्लिक करायचा प्रयत्न. 3 छोटी छोटी मुलं बसलेत थंड पाण्याची बॉटल घेऊन, त्यांच्या चेहऱ्याच्या बाजूने चेंडू फ्लाय होताना लहान मुलं म्हटलं की मला अंडरआर्म बॉक्स आठवतं. तर षटक संपतायत, तर 4 धावसंख्या 38. सरासरी मागच्या षटकात जी सरासरी 10 पलीकडे होती ती खाली येते, 9.808 धावा. 4 षटकात सगळ्यात हायर स्कोर असं म्हणायला हरकत नाहीये. आजच्या दिवसातला हायर स्कोर सुद्धा आहे, कारण आतापर्यंत आपण 30 धावा, 32 धावा, 37 धावा, 34 धावा, 35 धावा असे बघत होतो. पहिल्यांदा 38 झाले, मात्र अजूनही मैदानात 2 षटकांचा आहे, 1 षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्या एका षटकात जरी 10 धावा आल्या तरी धावसंख्या 50 पर्यंत जाईल का असा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज येत आहेत आता, धनेश्वर पाटील. यांना थोडं मारणं कठीण असतं आणि फेस करतील त्यांना फलंदाज रमेश. मारले पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, एकच धाव अंडरआर्म थ्रो. चेंडू अजूनही 5 शिल्लक आहे, धावसंख्या असं लागतं 39 वर. 5 चेंडू मध्ये किती धावा येतील, 10 धावा, 2 सिक्सर, 2 बाउंड्री, बघायचंय. धावसंख्या 50 होईल आचवी संघाची. जी मेहनत घेतली होती प्रमोदनी, त्या प्रमोदची मेहनत फलश्रुतीला येईल. दाबून खेळलेत फ्रंट फुटला, चेंडू स्क्वायर ड्राईव्ह केलाय, चेंडू जाते पॉइंटला, 2 धावा सहज रीतीने मिळणार, 2 धावा. याला म्हणतात क्रिकेट विथ इंटेलिजन्स. पाहिलं की फिल्डर डीप मध्ये चेंडूला प्लेसमेंट केलं संयमाने, जेणेकरून चेंडू पोहोचायला वेळ लागेल, वेळ लागला की 2 धावा कन्वर्ट करायचं. क्रिकेट विथ इंटेलिजन्स. धावसंख्या 41, असं काही जरूर नाही की ताकदीवान फटका मारून 2 धावा काढायला पाहिजे,
धोक्याचाही वापर करायला पाहिजे। ओ स्ट्रेट ड्राइव आहे, बॉलरने अडवले पायाने, दोन धावा मिळतील परत एकदा, निघाले दोघेही आणि दोन धावा मिळणार, धावसंख्या 43, अजून सात धावा येतील, 50 धावा आचरू संघ धावा करेल। तुषार मला सांगतात आय स्कोर आधुनिक समाज मंडळाच्या माध्यमातून 82 आय स्कोर आहे 5 षटकामध्ये, आचोळी या संघानेच केला होता आणि त्याच आचोळी संघाने 43 केले तिथे त्यांच्याच ग्राउंडवर केला होता घरच्या मैदानावर खारीगाव, 80 धावा त्याने केल्या। भारताच्या समोर सगळ्यात मोठी धावसंख्या कोणी उभारली असेल ते ऑस्ट्रेलियाने विश्वकप फायनलला धू धू धुतला आपल्याला आणि 359 धावांचं डोंगर दिलं आणि दोन धक्के दिले पहिल्या दोन ओव्हरमध्ये ग्लॅम बॅगरातनी, सचिन परतला, सेहवाग पण परतला। खाली राहतोय सबमरीन डिलिव्हरी, दुसऱ्या धावांसाठी कभी हा कभी ना ज्यादा लालच अच्छा नाही होता। धावसंख्या 44, किती चेंडू बाकी आहेत, एक, वन टू गो, टू टू गो, वन टू गो या, कारण स्क्रीन मध्ये दोन चेंडू दिसते पण तुषार मला सांगतात एक चेंडू आहे, अंपायर पण सांगतात एकच चेंडू, स्क्रीन चेंज करा, 4.5 करा, थँक्यू कामेश, आफ अंपुल केले, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावांसाठी निघाले, धावबाद होणार नाही, होतील एकच धाव, धावसंख्या 45, टार्गेट 46, प्रमोद पिडवी खेळत होते तेव्हा वाटलं टार्गेट धावसंख्या 50 किंवा 60 होईल, प्रमोद पिडवी दुर्दैवी पद्धतीने धाव बाजवले डायरेक्ट हिट लागल्यामुळे आणि आता 45 टार्गेट 4 षटकामध्ये 5 षटकामध्ये दिलेत, 9 एक्झॅक्टली आस्किंग रन रेट 9 रूपाने आचोळी संघाने माळजीपाडा संघाला, ज्या माळजीपाड्याने 2019-20 मध्ये सगळ्यात जास्त चॅम्पियनशिप जिंकले त्यांना हे टार्गेट आहे। बघायचंय आचोळी संघ 5-10 धावा मागे पडलाय, तो या ठिकाणी 46 टार्गेट त्यांनी तो दिलाय 9.25 रूपाने, तो कसा काय रोखतोय या ठिकाणी आणि समोरच्या संघाला पराभूत करतोय, तो जिंकतोय का समोर माळजीपाडा संघ जिंकून सेमीफायनलला प्रवेश करतोय याचं उत्तर थोड्याच वेळात तुमच्या समोर। शिलेदार नगर मास्टर्स आयोजित आगरी कोळी स्पर्धा, शानू गोयल आमच्या अत्यंत जवळची मान्यवर शानू गोयल नगरसेविका आहे, भगवान पाटील यांना पाहिलं, जयंतदादा पाटील उपमहापौर म्हणून भरपूर वर्ष काम केलं त्यांनी, जबरदस्त मान्यवर या आमच्या मंगेश आणि मंगेशच्या पत्नी माझे जवळचे मित्र वंदना या नगरसेविका आहेत, संजय माधवकर आणि त्यांचे सगळे मित्र आणि हे तुम्ही बघताय जयंतीलाल पाटील, अरविंद ठाकूर ज्यांनी मदत केली या ठिकाणी, या नर्मदाताई वैती, राजू वैती यांच्या मातोश्री, भरपूर वर्ष नगरसेविका होत्या, या आमच्या आमदार लाडके प्रतापराव सरनाईक आणि युवा सेनेचे सचिव आणि नगरसेवक पूर्वेश सरनाईक, अशोकदादा म्हात्रे, आशिष म्हात्रे, आमचे राज सिंग, या सगळ्या लोकांनी मदत केली आहे, ज्यांचे फोटोज तुम्ही या ठिकाणी बघताय, सुरेश म्हात्रे माझे जवळचे जीवलग मित्र, निष्ठावंत कार्यकर्ते आणि शिवसैनिक, आणि तसंच तुम्ही पारस किशोर पाटील आणि यांनाही बघताय, एम प्रकाश पाटील, सुभाष किणी, या सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। कॅमेरा इकडे फिरवा, टॉस होतोय, आगरी कोळी समाज मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील आणि आमचे विद्यमान समारोप स्वप्नील बोईर यांच्या शुभस्ते टॉस झाला, तर टॉस झालाय तो दुसऱ्या क्वार्टर फायनल साठी, तर डोकाळीने टॉस जिंकलाय, राई आणि डोकाळी असा दुसरा क्वार्टर फायनल, QF2 QF1 चालू आहे, इथून उत्तर मिळेल की SF1 ला कोण पोहोचते, या आमच्या आमदार गीता जैन
गीता रवि जैन मितालाल जैन एक अत्यंत जुना नाव मी रविंद्रच्या राजकारणाच्या क्षेत्रातलं त्यांची सून आहे गीता जैन आणि गीता जैन यांचे चिरंजीव जयेश आमचे प्रशिक्षणार्थी क्लासिक क्रिकेटर आहेत ते सुद्धा प्रोफेसर नाईक लेदर मधले क्लासिक प्लेअर एमबीपीएल मीराबंदर प्रीमियर लीग लवकरच सुरू होणार आहे पूर्वेशने ग्रीन सिग्नल दिलाय प्रतापराव सरनाईक सुद्धा इंदूर उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदान प्लॉट नंबर 145-46 इंद्रलोक इथे ही स्पर्धा होईल डे अँड नाईटच्या रूपाने 10 दिवस होईल ही स्पर्धा एक दिवस नाही 10 दिवस एमबीपीएल मीराबंदर प्रीमियर लीग तर युवा शक्ती फाउंडेशनचे शौकत खान यांचे धन्यवाद व्यक्त करतो सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी आणि रसिकांसाठी पाण्याची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी केली आहे धन्यवाद शौकत भाई आपका प्यार ऐसा ही बरकरार रहे 40+ के ऊपर सिद्धेश पाटील जीवदानी वडापाव सेंटरचे त्यांचे धन्यवाद आमचे सुकेत टी सेंटरचे आमचे सौरभ शेख सुभाष शेख बरोबर ना सुभाष शेख ना सुकेत टी सेंटर सुकेत जानी चाय सुभाष शेख सुकेत जानी चाय हाँ सुकेत जानी चाय चहाची व्यवस्था त्यांनी केली शेख साहेब यांचे धन्यवाद आता आमचा टी टाइम होईल 4:30 टेनिस विश्वामध्ये ब्रेकफास्ट असतो 11 लंच असतो 3 आणि टी टाइम असतो 4:30 लेदर क्रिकेटमध्ये ब्रेकफास्ट असतो 7:30 लंच असतो 11 टी टाइम असतो 3:30 स्वप्नील भोईर चांगली स्पर्धा चांगलं आयोजन यंग आहे टॅलेंटेड आहे चांगलं कॉर्डिनेट करतात सगळ्यांबरोबर 3 लाखाची एक चांगली स्पर्धा सुभाष चंद्रबोसच्या मैदानावर खूप वर्षापूर्वी पार पाडली त्यांनी आघाडीला आले फलंदाज मोहन पाटील आणि विनायक मात्रे टार्गेट आहे 46 टू विन आस्किंग रन रेट 9.25 मालजी पाडा चॅम्पियन ऑफ 2019 अँड 2020 कोरोनाचं वर्ष कोविडचं वर्ष कठीण वर्ष जगासाठी खडतर वर्ष आर्थिक दृष्टीने शारीरिक दृष्टीने आरोग्य दृष्टीने 17 लाख लोक आपल्याला सोडून गेले भारतामध्ये 1,98,323 लोक आपल्याला सोडून गेले कोरोनामुळे त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली नोस्ट्रॅडम एक अत्यंत मोठे ज्योतिषी होते त्यांनी पुस्तकात ही गोष्ट लिहून ठेवली होती तुम्ही गुगलमध्ये जा नोस्ट्रॅडम टाईप करा त्यांनी 2021-2020 पेक्षा खतरनाक आहे असं प्रेडिक्ट केलं आहे नोस्ट्रॅडम जर्मनीचे सगळं भविष्य आणि 400 वर्षापूर्वी लिहून ठेवले ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न आणि तंतोतंत 80% प्रेडिक्शन खरं झालेत आतापर्यंत त्याने लिहून ठेवलं तर 2 एपिडेमिक येणार आणि फार मोठ्या प्रमाणात जगातले लोक मरणार त्याच्यातला एकच एपिडेमिक पाहिलंय आता बर्ड फ्लू आलाय परत एकदा सांभाळा घरातलं जेवण कंपल्सरी जेवा आई वडिलांनी बनवलेलं जेवण जेवा बायकोनी बनवलेलं वरण भात खा गपचूपपणे जास्त अपेक्षा ठेवू नका आणि बाहेरची कोंबडी चुकून पण खाऊ नका हो आता ब्लड फ्लू मुळे ती एक धोका आलाय ना नाही मास्क तर लावावं लागेल वॅक्सिन घेतलं तरी मास्क लावावं लागेल
वैक्सीन घेतल्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्ही बरे व्हाल, लगेच बरे होणार नाही यात, तो ये गैरसमज दूर करतोय। पहिला वैक्सीन तुम्ही घ्याल, 1 महिन्यानंतर परत वैक्सीन लागेल। धावसंख्या अजून सुरुवात नाही झाली आहे, 46 टार्गेट। आणि वैक्सीन घेतल्यानंतर ते तुमच्या ब्लड मध्ये जाणार, डीएनए मध्ये जाणार, आणि ते कन्वर्ट व्हायला 1.5 ते 2 महिने जाणार। मास्क लावावं लागेल, सोशल डिस्टन्स पाळावं लागेल, हात धुवावे लागतील। ओवरपीचे जेल असणार, क्षेत्ररक्षक जज करतात या ठिकाणी लॉंगॉनला फलंदाज बाद। व्हॉट अ कॅच, जयवंत पाटील यांच्या मार्फत क्लासिक कॅच, भगवा डोक्यावर आणि जेल आतावर। स्टार्ट केलेत मागच्या वर्षाच्या स्पर्धा आपण यावर्षी कव्हर करतोय, 4 राहिल्या होत्या मागच्या वर्षी, टोटल स्पर्धा होतात 14, आणि आता 2 संघ वाढले तर अजून 16 होतील, बिलालपाडा आणि कारडी। कोणी अचोळेला 19 बॉल 50 धर्मा मात्रेने मारले, क्या बॅट आहे। चेंडू जातोय मागे, दाबा येत नाहीये, झगडावं लागतंय सेमीफायनलला पोहोचायला। वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनलला पोहोचणं आणि आगरी कोळी समाज मंडळाच्या माध्यमातून सेमीफायनलला पोहोचणं, आयोजित शिलेदार मास्टर स्पर्धा ही टफ आहे, एवढं इझी नाहीये। केने जेव्हा सेमीफायनलला वर्ल्ड कपला पोहोचला त्याचं कारण होतं संदीप पाटील। केन्याने भल्या भल्या संघांना आदळलो आणि वेस्ट इंडिजला आपण सुपर 8 मध्ये सुद्धा गेलो नाही विश्वकप मध्ये, बांगलादेशने आपल्याला हरवलं। आजही तो चेहरा सगळ्या प्लेयरचा लक्षात येतोय, सचिनचा, राहुलचा, दांगुलीचा, मुकेशचं गाणं ऐकत असताना सॅड चेहरा। ओ बॅक टू द बॉलर, कॅच सोडला, किशोर तयार होते, सोपा जेल होता, पण किशोरच्या हातून चेंडू जास्त वरती घ्यायला गेले, चुकीच्या पद्धतीने घ्यायला गेले। यस, कॉटन बॉलची संधी कमी मिळते आणि ती घ्यायला पाहिजे। ओ टॉपेज लागतोय, मागे जातोय, एकच धाव। चेंडू अडकला असेल तर कष्ट घेऊ नका, डिक्लेअर सुद्धा आहे तिकडे, पण अडकला नसेल तर धावून काढावं लागेल। तर षटक संपतंय पहिलं, धावसंख्या किशोरच्या षटकात धाव आल्या, एकंदरीत मैदानावर फक्त 2 आणि 1 गडी बाद झालाय, 2 for the loss of 1, चेसिंग द स्कोर ऑफ 46। 46 रनों को चेस करते हुए स्कोर बन चुका है 2 रन, विकेट खो चुके। एक टीम है मालजी बाड़ा जिन्होंने 2019-2020 में बहुत सारा टूर्नामेंट जीता था। क्लासिक तो किशोर मात्र आणि प्रवीण दळवी मधला ही फाईट आहे, आचोळे आणि मालजीपाडा, कुठला कॅप्टन जिंकणार, कुठला कॅप्टन आपल्या टीमला घेऊन सेमीफायनलला जाणार थोड्याच वेळात। विसरायला बघून विसरू नका बघायला जेटीसी लाईव्ह आगरी कोळी मास्टर्स चषक आयोजित, नवघर आगरी कोळी मास्टर्स क्रिकेट संघ आणि मान्यता प्राप्त आहे आगरी कोळी समाज मंडळ मुंबई ठाणे। भरपूर दिवसांनी सगळे जुने चेहरे मला भेटले, मुर्द्या गावातील सुद्धा, राई गावातील। ओ चांगली बॅटिंग, थांबले चेंडूसाठी, वाट बघितलं, नंतर ऑन साइडला वळवलंय। क्रिकेट विथ इंटेलिजन्स, क्रिकेट विथ संयम, क्रिकेट विथ टेम्परमेंट, क्या बात आहे, क्या बात आहे। कोण आहे बॅट्समन? प्रसन्ना, फिरकी गोलंदाज चांगले खेळू शकतात। थांबले, चेंडूला आपल्याकडे येऊन दिला, नंतर बॅटचा फेस ओपन करत ऑन साइडला गॅप मध्ये खेळले, 2 धावा, धावसंख्या 4। राकेश माळवी ऑफ साइड ला खेळतात, अँगल केला होता चेंडू, यावेळेला बघायचंय राग चेंडू, एक डिक्लर। धावसंख्या 5, दुसरा चेंडू द्या,
दूसरा बॉल देना, खाली है, खाली बॉल है। तो धाव संख्या 5, 1.2 षटक झाली, 4 चेंडू बाकी अजूनही। टेनिस क्रिकेट लॉन्ग टेनिस मध्ये कसे बॉल लपवतात तसे अंपायरला 3-4 बॉल देऊन ठेवा, मारिया शरापोवा स्टाईल सगळे बॉल लपून ठेवतील। लॉन्ग टेनिस सगळ्यात कठीण खेळ, मागच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब लॉन्ग टेनिस खेळत असताना त्यांना दुखापत झाली, हॉस्पिटलला जावं लागलं त्यांना, मात्र बरे आहेत आता, हाताला थोडस लागलं होतं त्यांच्या। 1.2 षटक, धाव संख्या झाली 5, पहिला बॉल आला का? सगळ्या संघनायकांना विनंती आहे, जे संघ ऑर्गनाइज रीते बॉल पाठवतात त्या बॉलने खेळायचंय, बॉल बदलत जाऊ नका, जुना बॉल आला असेल तर तोच घ्यायचा। ऑन साइडला जोल आहे, व्हॉट अ कॅच, क्या बात है, क्या बात है, चक्रव्यूह बनवलंय। किशोर पाटील बॉलिंग टाकताना बॉल कटिंग जेल सोपा जेल सोडला होता आणि कटिंग जेल किशोर चिप घेतला, क्या बात है किशोर, क्लासिक कॅच। पावसाळी क्रिकेट स्पर्धा आठवली मला, संदीप दैवी मॅचल स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशनचे एक कॅच असंच याच ठिकाणी त्यांनी घेतला होता आणि मॅचला कलाटणी दिली होती पाले टिळक विद्यालयाच्या मैदानावर। फलंदाज बाद झाले 2, धाव संख्या 5, 5 फॉर द लॉस ऑफ 2, स्कोर बोर्ड इज लुकिंग डिफरंट, अत्यंत वेगळं दिसतंय धाव फलक, 5 धावा 2 गडी बाद। माझ्या 42 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असे मी 5 धावा 8 गडी बाद बघितलेत, 5 धावा 5 गडी बाद बघितलेत। गोलंदाजांची कमाल, त्या काळामध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेवचं आवर्जून नाव घ्यायला पाहिजे, राजू पाटीलचं नाव घ्यायला पाहिजे। 20-20-25 धाबा झाल्यानंतर समोरच्या संघाला 12 धाबांमध्ये 15 धाबांमध्ये ऑलडाऊन करायचं, ही कला होती या लोकांमध्ये आणि ही कला भानुदास पाटील, इमराज पाटील, संदीप मात्रे, राजू पाटील, रवी पाटील करून दाखवायचे, ही त्यांची खासियत होती। परत एकदा डिस्कशन, काहीतरी चर्चा चालू आहे चेंडू विषयी, स्वप्नील बोईल असेल तर त्वरित यायचंय, स्वप्नील कुठे असेल तर लवकर ये। स्वप्नील आतमध्ये चाललेत, कधी कधी मी विचार करतो स्वप्नील बोईल जर क्रिकेटर नसते तर तुषार फुटबॉल प्लेअर असते किंवा बॉडी बिल्डर असते, हो स्वप्नील तसाच दिसतो एखादा फुटबॉल प्लेअर सारखा। कोविड काळामध्ये मॅनचेस्टर युनायटेड असेल, चेल्सी असेल, काय फुटबॉलच्या टुर्नामेंट चालू होत्या विथआउट प्रेक्षक, पण स्टेडियम पूर्ण निकाम। आता बिग बॅश झाली टेनिस विश्वात, ती पण विथआउट प्रेक्षक झाली, रतनबुवा रद्दच करण्यात आली कारण प्रेक्षकांना कंट्रोल करणंच मुश्किल असतं। चला जास्त चर्चा नको, लगेच सुरू करा प्लीज, रिक्वेस्ट आहे। घड्याळ वाजलेत 4, माझ्याकडे 2 तास 18 मिनिटं आहेत आणि याच्यानंतर मला 2 सामने अजून खेळवायचे आहेत, सेमी फायनल आणि फायनल, एक क्वार्टर फायनल बाकी आहे।
सॉरी एक क्वार्टर फाइनल आणि सेमी फाइनल, फाइनल उद्या आहे। पाच धावा दोन गडी बाद, चेंडू बाकी तीन, पंचांच्या माहितीसाठी थ्री टू गो। ओ फलंदाज बाद अक्रॉस द लाइन खेळायचा प्रयत्न, मध्ये ब्रेक गेला तर असा रिदम तुटत। फलंदाज बाद पाच धावा तीन गडी बाद, पाच धावा तीन गडी बाद। हॉन हॅट्रिक राकेश माळवी, हॉन हॅट्रिक गिरीधर मात्रे, मागच्या वर्षी दोन हॅट्रिक एक निर्धाव षटक, आता माळवी बघायचं काय करतायत। आतमध्ये खेळले ते जेल असणार, पुढे आले होते प्रमोद पिडवी, प्रमोद पिडवी पुढे आल्यामुळे अंदाज नाही घेता आला, गाळी केली त्यांनी, नाही तर हॅट्रिक मिळालं असतं माळवीला। चार धावा धावसंख्या नऊ, पाच वर भरपूर वेळ धावसंख्या थांबली होती। माळवी सकाळीच बोललो होतो या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे, चांगली गोलंदाजी करतात राकेश माळवी। आरएम ऑन साइडला बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागलाय, धावबाद होतील, फलंदाज अपील होते, हात लागलाय, बॉल लागला नाही, बॉल लागायला पाहिजे, हात लागला स्टंपला, गुड डिसिशन फ्रॉम द अंपायर। धावसंख्या दहा, तर मागच्या वर्षाची हॅट्रिक बघूया आपण। मागच्या वर्षी कोणी कोणी हॅट्रिक घातले, प्रेमनाथ पाटील 11 जानेवारी 2020 ला घोडबंदर डोकाई मास्टर्स विरुद्ध त्याने हॅट्रिक काढलं होतं, भीमराव पाटील प्रेमनाथचं प्रत्युकरण होतं, चार गडी बाद 12 धावा दिल्या होत्या, भीमराव पाटील तीन गडी बाद 4 धावा दिल्या होत्या, मोहन गारत माजी पाडाचे तीन गडी बाद 4 धावा दिल्या होत्या, गिरीश म्हात्रे यांनी हॅट्रिक काढले कामनचे, निलाश शेवंते नवगरचे चार विकेट काढले दोन धावा देताना, गिरीधर म्हात्रे चार गडी बाद केले चार धावा देत असताना, लीलाधर
तीन गड़ी बात के लिए अकरा धावा देते धन्यवाद तुषार माला ही माहिती देत असताना आणि अर्धशतक लावणारे खेळाडू विजय पाटील 53 धावा 20 चेंडू मध्ये संघ आहे खारीगाव आणि धर्मा मात्रे आता धर्मा माझ्या बाजूला बसला होता 17 चेंडू 50 धावा संघ आहे नवघर आणि ही स्पर्धा काय माहिती काढली तुषारने तुषारकडे लॅपटॉप नाही आहे पण सगळी माहिती अप्रतिम माहिती लिहून ठेवली आहे आपण बघतोय स्पर्धा क्रमांक एक मोगापाडा प्रथम पारितोषिक मालजीपाडा द्वितीय टिवरी उत्कृष्ट गोलंदाज प्रसन्ना फलंदाज धनेश्वर मालिकावीर धनेश्वर स्पर्धा क्रमांक दोन गोडबंदर प्रथम पारितोषिक कारेगाव मास्टर्स द्वितीय आचोळे मास्टर्स उत्कृष्ट गोलंदाज अविनाश फलंदाज योगेश मालिकावीर किरण तरे स्पर्धा क्रमांक तीन मालजीपाडा प्रथम पारितोषिक खारीगाव मास्टर्स द्वितीय टिवरी उत्कृष्ट गोलंदाज दर्शन पाटील उत्कृष्ट फलंदाज जयंत भोईर मालिकावीर विजय पाटील स्पर्धा क्रमांक चार डोकाळी प्रथम पारितोषिक शिरोदार नवघर क्या बात है राजनच्या टीमने फर्स्ट प्राइज घेतला द्वितीय मालजीपाडा उत्कृष्ट गोलंदाज अजय मात्रे उत्कृष्ट फलंदाज महेश तामोरे मालिकावीर प्रसन्ना भोईर स्पर्धा क्रमांक पाच खारीगाव प्रथम पारितोषिक मालजीपाडा द्वितीय नवघर उत्कृष्ट गोलंदाज मोहन पाटील मालजीपाडा उत्कृष्ट फलंदाज राजन मात्रे राजनला प्राइज मिळालं फलंदाजचं क्षेत्ररक्षण विलास शेवंते मालिकावीर मोहन पाटील स्पर्धा क्रमांक सहा राई प्रथम पारितोषिक मोगरापाडा मोगरपाडा द्वितीय पारितोषिक नवघर तृतीय पारितोषिक आचोळे आणि त्याच्यानंतर तृतीय पारितोषिक राई मास्टर्स उत्कृष्ट दोन तृतीय पारितोषिक वाटून दिले उत्कृष्ट गोलंदाज राजू वैती उत्कृष्ट फलंदाज राजन मात्रे मालिकावीर विष्णू पाटील क्या बात है सर्वोत्कृष्ट गोलंदाज राजू वैती होते स्पर्धा क्रमांक सात आचोळे विजेता नवघर मास्टर्स पुन्हा एकदा जिंकले उपविजेता पवन मास्टर्स फलंदाज अजय पाटील गोलंदाज विलास शेवंते मालिकावीर धर्मा मात्रे स्पर्धा क्रमांक आठ टिवरी प्रथम पारितोषिक टिवरी मास्टर्स द्वितीय आचोळे मास्टर्स उत्कृष्ट फलंदाज विष्णू पाटील उत्कृष्ट गोलंदाज संदीप मात्रे मालिकावीर राजेश पाटील टिवरी स्पर्धा क्रमांक नऊ कामन प्रथम पारितोषिक प्रथम पारितोषिक टिवरी मास्टर्स द्वितीय पारितोषिक राई मास्टर्स उत्कृष्ट फलंदाज सदानंद पाटील उत्कृष्ट गोलंदाज वासुदेव पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिथुन किणी मालिकावीर सचिन भोईर स्पर्धा क्रमांक दहा पवमन इथे प्रथम पारितोषिक माजीपाडा मास्टर्स द्वितीय खारीगाव उत्कृष्ट फलंदाज प्रशांत वाडेकर उत्कृष्ट गोलंदाज मोहन पाटील मालिकावीर विकास पाटील चार स्पर्धा मागच्या वर्षी राहिल्या होत्या त्या आपण यावर्षी कव्हर करतोय धन्यवाद तुषार ही सगळी माहिती आमचे गुणलेखक लॅपटॉप नसताना सुद्धा ही सगळी माहिती आम्हाला पुरवत असताना तुषार पाटील हे आगरीकोळी समाजातील स्कोररचं वैशिष्ट्य आहे आमचा संजय मात्र असो या तुषार पाटील असो तुषार तुझ्या माहितीसाठी आपल्या पट्ट्यामध्ये इंटरनॅशनल स्कोरर खूप राहतात महेश ठाकूर प्रतीक्षा कदम त्याच्यानंतर प्राजक्ता देसाई त्याच्यानंतर दीपक ठाकूर असे चार स्कोरर आपल्या या पट्ट्यात म्हणजे मिरार रोड ते भाईंदर विरार पट्ट्यात राहतात जे वरच्या लेवलला स्कोरिंग करतात आणि संजय मात्रे आणि आता तुला सुद्धा वरती न्यायला पाहिजे लवकरच कारण चांगली स्कोरर असणं आवश्यक आहे एका चांगला स्कोरर असेल तर कॉमेंटेटरला तेवढीच मजा येते आणि संजय मात्रे आमचा बापाणीचा जर आमच्या बरोबर असला सुप्रीमोला असतो रतनबुवाला असतो तर आम्ही खुश होऊन जातो वाकी पाडा संजय म्हणजे कम्प्युटर आहे संगणक आहे तो बाळासाहेबांचा एवढा मोठा फॅन आहे आणि संगणक असल्यामुळे त्याचं टायमिंग इतकं सुंदर आहे परफेक्ट माहिती देत असतो तो त्या त्या टायमाला आणि अजून एक गोष्ट तुषार एखादा पाहुणा आल्यानंतर पूर्ण त्याची माहिती लॅपटॉपमध्ये दोन मिनिटात काढतो आणि ती पण देतो धावसंख्या आहे दहा गळी बाद झाले तीन षटक संपले दोन ही धावसंख्या मालजीपाडाची टार्गेट चेस करताय 46 अजूनही दावा पाहिजे 36 षटक बाकी आहे 3 आस्किंग रन रेट आहे 12 येस त्यामुळे मला आनंद आहे आपल्या आगरीकोळी समाजातील स्कोरर असतील अंपायर्स असतील कॉमेंटेटर्स असतील लाईव्ह टेलिकास्टवाले असतील खेळाडू असतील सगळे वेगाने पुढे येत आहेत या फार वेगाने पुढे या काही मार्गदर्शन असेल पाहिजे असेल निसंकोचपणे मला फोन करा गुगलला बालसुब्रमण्यम आय स्पोर्ट्स कॉमेंटेटर एवढं टाका आपोआप तुम्हाला सगळे टेलिफोन नंबर्स माझे मिळतील दहा धावा तीन गडी बाद
षटक बाकी दावा है 36 विकेट्स बाकी 7। तो आ सामना या ठिकाणी बालजीपाड़े जिंकेल। आचळी समोर उत्तर थोड़ाच वेळ गोलंदाजी मध्ये बदल। गोलंदाज येते अरिश्वर पाटील सीएन कडून। स्ट्राइक वर येतो जितू राऊत। पॉट एंड पॅटच्या मध्ये चेंडू चेंडू येतो ऑन साइडला। वाईडिश मिडऑनला एकच धाव मिळणार। थ्रो याला थोडासा वेळ लागला। दुसरी धाव मिळणार नाही। बॅकअप आवश्यक आहे। फिल्डर होते किशोर। बैकअप कॉल सेंटर असेल क्रिकेट। बैकअप आवश्यक आहे। बैकअप पाहिजे। बैकअप असेल तर तुम्ही धावा रोकू शकता। ओ थांबून येतोय चेंडू। बॅट्समन फसले। विकेट कीपर सुद्धा फसले कारण चेंडू कधी टर्न झाला बॉम्ब झाला कळला नाही। लेग बाय। धाव संख्या 12। सिमिट विकेटची हीच खासियत आहे। आणि सिमिट विकेट मध्ये बॅटिंग बघायची तर राजन मात्रीची बघायची होती। थांबून खेळलेत। चेंडू हवेत जातोय वरती कव्हर करेपर्यंत। एक धाव दुसऱ्या धावांसाठी निघालेत। दोन धावा। धावसंख्या 14। महेंद्र सिंग धोनीचं एक वाक्य मला आठवतं राहुल द्रविड विषयी। द ग्रेट कॅरेक्टर इन अवर ड्रेसिंग रूम इज बाला इज जिमी। राहुल द्रविडला जिमी म्हणतात। शांत संयमी राजन पण आमचा असाच कमी बोलतात। अभेद खेळले सेफ शॉट आहे। कव्हर करेपर्यंत एक धाव दुसरीचा मागे यावं लागेल। गुड फिल्डिंग। जयवंत पाटील मॅन इन ऍक्शन फिल्डर। 15 धावा 3 गडी बाद। 31 धावांची गरज आहे। एक जेल टिपलाय त्यांनी आज। हो हवेमध्ये होता जेल असण्याची शक्यता आहे। आज चक्रव्यूह बनवला होता बॉलरनी। जेल सुटतोय। पुन्हा एकदा जयवंत पाटील येत आहे। जयवंत चुकून चेंडू सीमारेषेकडे चाललाय आणि धावा धावा आणि धावा आणि धावा पूर्ण होत आहेत मैदानावर। 3 धावा। काय बॉल टाकला होता बॉलरनी। हरेश्वर पाटील यांचं अभिनंदन करतोय। हवेमध्ये चेंडू टाकला होता टॉस केला होता त्याला टॉस करायला म्हणतात फ्लाइट देणं म्हणतात। फलंदाजाला वाट बघावी लागते अशा चेंडूला। फिंगर स्पिन होता आणि फलंदाज जवळ जवळ अडकणार होते त्याच्यामध्ये। जेल सुटतोय। क्या करेगा बॉलर ऐसे वक्त में। 18 धावा 3 गडी बाद। 18 धावा 3 गडी बाद। षटक मार्ग असतंय तिसरं। अजूनही मैदानावर 12 आणि 13 चेंडू बाकी आहेत आणि धावा हवेत मैदानावरती 28। 13 चेंडू मध्ये 28 धावा पाहिजेत मालजी पाडाला। ते चॅम्पियन आहेत त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। 19-20 मध्ये जबरदस्त डॉमिनेट केलं होतं। अक्रॉस द लाईन बीट होत आहेत। क्या बॉलिंग करताय काय बॉलिंग करतायत या ठिकाणी। अप्रतिम गोलंदाजी। हरेश्वर पाटील क्लासिक गोलंदाजी करतायत। अरिश्वरची बारिश्वरला बघितल्यानंतर आज मला चंदूची आठवण झाली। चंदू आमचे एक बॉलर होते बोरुली बॉल्स मध्ये क्लासिक बॉलिंग। तर षटक संपले। 3 धाव संख्या 18 धावे 28 आणि 12 चेंडू मध्ये 28 धावा। 14 धावा प्रति षटक जमागे माजी पाया संघाला करावा लागेल आज सामना जर जिंकायचा असेल तर। 7 विकेट आहेत त्यांच्याकडे। 12 चेंडू 28 धावा पाहिजेत। स्कोर बोर्ड वर धाव संख्या आहे 18 धावा 3 गडी बाद। 3 षटकानंतर क्या बॉलिंग आहे। आय एम इम्प्रेस्ड। आज काही गोलंदाजांनी संदीप पाटील असेल विनोद असेल सकाळचा आणि आता आपण बघतोय ते म्हणजे हरेश्वर पाटील असेल माळवी असेल आमचा क्लासिक बॉलिंग। खऱ्या अर्थाने आज भानुदास पाटील याला श्रद्धांजली आहे। भानुदास वरतून बघत असेल तर खुश होत असेल कारण ते सुद्धा असेच गोलंदाज होते। लेग स्पिनर ग्रेट लेग स्पिनर ऑफ महाराष्ट्र। ओम ब्रह्मदेव टीम। काय दबदबा होता बबन शेठ क्रिकेट रजनी मध्ये। रनर्सअपचा प्राइस त्यांना मिळाला ओपन क्रिकेटमध्ये। अक्षरशः सळो की पळो केलं होतं राहुल लवेन परेल चंद्रकांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं। जबरदस्त गोलंदाजी केली होती।
18 धावा 3 गडी बाद 3 षटकानंतर 12 चेंडू 28 धावा पाहिजेत. गोलंदाज रमेश पाटील, फलंदाज आहे धनेश्वर. जितू राऊत आणि धनेश्वर आहेत, बघायचं संघाला कुठपर्यंत नेत आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, आफाम पुल खेळले, एक धाव पूर्ण केली स्क्वेअर ऑफ द विकेटला. दुसऱ्या धावांसाठी जाणार नाही, थ्रो येतोय. दुसरी धाव, हो नाही हो नाही, धावबाद होणार. फलंदाज अपील होतोय, फलंदाज बाद. मालजी पाडाला झटका, थांबले. दुसरी धाव होती तिकडे, पण दोघेही थांबले. उत्तर याला वाट बघावी लागली दोघांनाही, आणि त्या दरम्यान मिसअंडरस्टँडिंग, डायरेक्ट हिट लागतोय. फलंदाज दुर्दैव पद्धतीने धावबाद. जितू राऊत बाद, धावा केल्या 9, चेंडू घेतले 6, चेंडू मध्ये 9 धावा. हम किसी से कम नहीं. देखो भाई, जीत तो इतना आसान नहीं होता है. तुम्हाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर लढावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आयुष्यात पुढे यायचं असेल, संघर्ष करावा लागेल. नो एक्सक्यूजेस, तुम्हाला फाइट करावा लागेल. त्यालाच मुंबईचं क्रिकेट म्हणतात, महाराष्ट्राचं क्रिकेट म्हणतात. झगडावा लागेल. चेंडू शिल्लक आहेत आता मैदानावर 11, धावा हवेत 27. 11 चेंडू 27 धावा. नवीन फलंदाज किशोर मती, 11 चेंडू 27 धावा. मालजी पाडा 19-20 मध्ये जबरदस्त चॅम्पियन होते. ओ, लाफ केला ऑन साईडला, बॅकवर्ड स्क्वेअर लागला. बघायचं बाउंड्री नसावी, एकच धाव. तो भगवा जो फडकतोय त्याच्या या बाजूला जर गेला, भगवाच्या या बाजूला आला तर बाउंड्री आहे, त्या बाजूला बाउंड्री नाही आहे. चेंडू शिल्लक आहे 10, धावा हवेत 26. 10 चेंडू 26 धावा. सामना सुरू करा. येईल येईल चेंडू येईल, तुम्ही सुरू करा सामना. चला बॉल आले तर तो द्या, जुना बॉल आला असेल तर द्या लवकर. चला नितीन पाठवतोय, चला घ्या जुना बॉल, घ्या जुना बॉल घ्या. 10 चेंडू आणि धावा हवे 26. जुना बॉल आला ना, आता काय झालंय, आता काय झालंय. यस, जुना बॉल देत आहेत अंपायर, बघा. यस, चिंता करू नका, पारदर्शकता असणार. अक्रॉस द लाईन बीट होत आहेत. चेंडू शिल्लक आहे 9, धावा हवे 26. नाही वाईड आहे. चेंडू शिल्लक आहे 10, धावा हवे 25. आगरीकोळी समाज मंडळ मान्यता प्राप्त शिलेदार आगरीकोळी मास्टर्स क्रिकेट स्पर्धा, पारदर्शकता स्पर्धा आहे, फेअर गेम. चिंता करू नका, सगळे क्रिकेट लव्हर्स आहेत. राजन स्वतः इथे बसलाय, कोणावरही अन्याय होऊन देणार नाही. आणि मीही बसलोय, चिंता करू नका, अन्याय होऊन देणार नाही. ओ क्लीन बॉल, त्यांना कळलंच नाही. ऑफ स्टंपला सरकले बॅट्समॅन धनेश्वर, याला कळलंच नाही. बघा ते आश्चर्यचकित झालेत की चेंडू कसं काय गेला मिडिल स्टंपवर. बघा सरक लेग स्टंप आणि मिडिल स्टंप सोडून दिली त्यांनी, आणि बॉलरने तेच काढलं. चेंडू मिडिल स्टंप आणि लेग स्टंपवर बॉल काढले जरा, आणि धनेश्वर बाद होत आहेत. ज्या धनेश्वर आणि त्यांच्या अगोदरच्या फलंदाजांनी चांगली पार्टनरशिप केली होती, जितू राऊत यांनी, ते दोघेही परतलेत. आणि आता नवीन सुरुवात करावा लागेल पुन्हा एकदा मालजी पाडाला फाईट करण्यासाठी. आता अंकुश पाडळ आणि किशोर माळवी मात्रे कॅप्टन स्वतः उतरलेत. कॅप्टन इनिंग खेळावा लागेल. चेंडू शिल्लक आहेत 9, धावा अवैध मैदानावर 25. 9 चेंडू 25 धावा. तर 2021 मध्ये नवीन चॅम्पियन बघायला मिळणार. क्रिकेटची प्रगती कधी होते तुषार? क्रिकेटची प्रगती तेव्हा होते जेव्हा नवीन चॅम्पियन तुम्हाला बघायला मिळतात.
प्रत्येक वर्षी नवीन चैम्पियन बघायला मिळाला पाहिजे। लॉफ केला आहे ऑफसाइडला, क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी, चार धावा, वॉल शॉट, अशा बाउंड्रीची गरज होती मालजी पाडाला, दोन विकेट्स त्यांचे पडले होते, टोटल विकेट्स गेले पाच, आणि या चौकाने संजीवनी मिळते त्यांच्या संघाला अनुमानाची, आणि त्यामुळे धावसंख्या सरकते। आपण बघतोय मैदानावर 25 वर, अजूनही 21 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत 8, विकेट शिल्लक आहेत 5, 8 चेंडू 21 धावा मालजी पाडाला। आजचा विरुद्ध मालजी पाडा क्वार्टर फायनल, जो संघ विजयी होईल सेमी फायनलला प्रवेश करेल। ओ टॉपेजला लागतोय, कोणी नाहीये तिकडे फिल्डर, दोन धावा मिळतील, बॅट कोसळली हातातून, दुसऱ्या धावासाठी निघतायत, रॉंग एंडला तो येतोय का फलंदाज, बात एकच धाव, गडी बाद झाले एक, धाव संख्या झाली ती 26, गडी बाद झाले 6, चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 7, आणि धावा 20, 7 चेंडू 20 धावा। काय सामना चाललाय राई विरुद्ध मालजी पाडा विरुद्ध आचोळे, याच्यानंतर राईचा सामना आहे, बोकाळी विरुद्ध राई, आणि त्या सामन्यामध्ये काय होते ते आपल्याला बघावं लागेल। व्हॉट अ मॅच, चेंडू शिल्लक 7, धावा अवेत 20, नवीन फलंदाज किरण पाटील, किशोर मात्रे आणि किरण पाटील 7 चेंडूमध्ये 21 धावा करू शकतील, मालजी पाडा संघाला पुन्हा एकदा 2021 मध्ये सेमीफायनलला आणतील का आचोळे संघ या ठिकाणी प्रवेश करणार सेमीफायनलला, याचं उत्तर थोड्याच वेळात। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज येतो आता रमेश पाटील, सात चेंडू 21 धावा, सामना सुरू करावा। शिलेदार अग्रिकोळी मास्टर्स यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा, अग्रिकोळी समाज मंडळचे कार्याध्यक्ष कुमार भंडारी सर, अध्यक्ष स्वप्नील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा, स्वप्नील बोईर यांच्याकडून दोन्ही संघाला। ऑन द टोस आहे, चेंडू मागे जातोय, एकच धाव, दुसऱ्या धावांसाठी निघाले दोघे, बघायचं अजून बॉल डेड झालाय का, यस बॉल डेड झाला आता, तर 7 चेंडू आणि धावा हवेत 19, 7 चेंडू 19 धावा होऊ शकतात का, मालजी पाडा संघ 7 चेंडूत 19 धावा करेल का, आचोळे संघ त्यांना थांबवेल, हे तुम्ही बघू शकता जेटीसी लाईव्ह, 19 रिक्वायर्ड इन 6 बॉल्स, मालजी पाडा 40 प्लस नीडेड 19 रन्स इन 6 डिलिव्हरीज टू विन दिस क्वार्टर फायनल QF1। आतापर्यंत गोलंदाज बघूया, किशोर, राकेश माळवी, हरेश्वर पाटील आणि रमेश पाटील, नवीन गोलंदाज आता पाचवा येईल, पाच नवीन गोलंदाज वापरावे लागतात, 7 चेंडू 19 धावा, व्हॉट अ मॅच, अप्रतिम चहा, क्या बात है, आमची चहा शोकप, सुहेत जानी टी, 7 चेंडू 19 धावा, पहिला चेंडू ऑफब्रेक होता, कोणी नाहीये शॉर्ट लेगला, एक धाव, 5 चेंडू 18 धावा, बॉलर आहेत प्रमोद बोईर, 5 मध्ये 18, 5 चेंडू 18 धावा, आचोळे संघ या ठिकाणी रोकेल
का मालजी पाडा संघ दावा करून सामना जिंकेल थोड्याच वेळ। ओ क्लीन बॉल, फलंदाज त्रिपाचित जबरदस्त खुश त्या ठिकाणी दोन्ही प्लेयर, मॅग्निफिसंट बॉलिंग। हा बॉल बघा रिप्ले दाखवत आहेत जीटीसी, बॉल कॉरिडोर ऑफ अनसर्टेनिटी, बॅटिंग पॅडच्या मधून चेंडू जातोय, क्लीन बॉल मिडल आणि ऑप्शन घेऊन आणि 28 धावा 7 गडी बाद। आता चेंडू शिल्लक 4 धावा हवेत 18। अजून एक कप हवे, थँक्यू। चार चेंडू आणि धावा हवेत 18। ज्या वेळेला मैदानावर ते दोन फलंदाज खेळत होते, जितू राऊत आणि धनेश्वर, क्लासिक बॅटिंग चालली होती, क्लासिक बॅटिंग चालली होती, पण आधी जितू बाद झाला नंतर धनेश्वर बाद झाला आणि तिथेच मॅच थोडी टर्न झाली। जितू आणि धनेश्वर असते तर जितूने मॅच काढली असती, जितू राऊत यांनी। मात्र बघायचंय, 4 चेंडू 18 धावा। ओ व्हॉट अ बॉलिंग, आउट आहेत, आउट आहेत, कॉट बिहाइंड आहेत, कॉट बिहाइंड आहेत, अंपायरने बोर्ड वरती केलंय, अंपायरने बोर्ड वरती केलंय। 8वा गडी बात, ऑन हॅट्रिक प्रमोद बोईर, ऑन हॅट्रिक, काय गोलंदाजी करतायत। आजच्या जी चिंता होती की आमच्या 50 नाही झाल्या, ते मात्र या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करत असताना माळवी असेल किंवा हरीश्वर पाटील असेल आणि आता प्रमोद बोईर असेल, या 3 गोलंदाजांनी कव्हर केलंय चांगल्या पद्धतीने आणि आपल्या संघाला विजयी द्वारापर्यंत आणलंय। आता चेंडू शिल्लक 3 धावा 18, 3 षटकार मारावा लागेल। प्रमोद बोईर ऑन हॅट्रिक आहेत, आता जर या चेंडूवर प्रमोद बोईरने विकेट काढली तर हॅट्रिक पूर्ण करतील। यालाच म्हणतात क्रिकेट। आचवडे विरुद्ध मालजी पाडा, दोन्ही पालघरचे आहेत आणि मागच्या काही वर्षांमध्ये पालघर क्रिकेट ज्या पद्धतीने काम करतंय, सुप्रीमो चषक पालघरने 2 धाव उचलला, रतनबुवा चषक पालघरने 2 धाव उचलला, लेदर क्रिकेट पालघरने अप्रतिम कामगिरी केली आहे। आत येतोय, वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ डिलिव्हरी प्रमोद, क्लासिक डिलिव्हरी। त्याची खासियत काय प्रमोदची, मध्यम गतीचे गोलंदाज आहेत, जास्त वेग नाही आहे, स्लोली टाकतात। चेंडू शिल्लक 2 धावा 18, ऑन द पेपर थोडस इम्पॉसिबल। लॉफ केलाय जेल असणार, फलंदाज बाद होतील, जेल सुटतोय, 1 धाव पूर्ण झाली। आता चेंडू शिल्लक 1 धावा 17। आजचो संघ अप्रतिम कामगिरी, ग्रेट बॅटिंग आजचो संघामार्फत। सुरुवातीला प्रशांत दळवी, बाद चेंडू 9 धावा चंद्रकांत दळवी आणि त्याच्यानंतर बॅटिंग झाली ती, सामना जिंकलेला आहे, अभिनंदन। तर सामना इथे जिंकलेला 16 धावांनी, आचवे संघाचा मनप्रमुख अभिनंदन। तर आचवे संघ सेमीफायनलला प्रवेश करतोय, तुम्ही बघू शकता अतिशय चांगली गोलंदाजी, राकेश माळवी 2 गडी बाद केलेत 8 धावा देताना, प्रमोद बोईर 2 गडी बाद केलेत 1 धावा देताना, किशोर पाटील 1 गडी बाद केलेत 2 धावा देताना, रमेश पाटील 1 गडी बाद केले 9 धावा देताना, आचवेची बॅटिंग